नमस्कार, मी प्रियंका प्रधान, मराठवाड्याच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे शहरातील क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा प्रतिकृतीचे सादरीकरण. पैठण तालुक्यातील थेरगाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार. औरंगाबादमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद. आता वळूयात सविस्तर बातमीपत्राकडे. औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे शहरातील क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा प्रतिकृतीचे सादरीकरण करण्यात आले. पुतळ्याबाबतची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. काम प्रगतीपथावर आहे आणि हे काम होत असताना आजच्या या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष माननीय श्री हरिभाऊजी बागडे साहेब, आमदार प्रतीपजी जयस्वाल साहेब, महापौर माजी महापौर नंदकुमारजी घोडेले या ठिकाणी, या सर्व शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक पृथ्वीराजजी पवार भाऊ, माझे सहकारी मित्र किशोरजी चव्हाण, आमचे बाकी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सहकारी मित्र असताना या ज्या ठिकाणी ज्या सूचना झाल्या त्याच्यामध्ये हा लढाईवर निघालेल्या ते त्या ठिकाणी दृश्य यावं अशा पद्धतीचा तो पुतळा असावा अशा सूचना त्या ठिकाणी आल्या. त्या ठिकाणी असलेले ते घोड्याचे पाय कसे असावेत याबाबतच्या सूचना स्वतः हरिभाऊ बागडे साहेबांनी केल्या. काही महत्त्वपूर्ण सूचना पृथ्वीराज भाऊ पवार यांनी केल्या. आणि हे सगळं होत असताना महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आगळ्या वेगळ्या ठरू पाहत असलेल्या या पुतळ्याच्या इतक्या महत्त्वाच्या बैठकीला आज आपल्या या महापालिकेचे आयुक्त त्यांच्याच कार्यालयाच्या शेजारी ही बैठक झाली आणि ते स्वतः अनुपस्थित होते. याचा आम्हाला सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं की महाराष्ट्राच्या या अस्मितेच्या सोबत महानगरपालिकेच्या आयुक्तांना काही देणे घेणे नाही असं म्हणायचं की काय, परंतु हे की ही काय अत्यंत काही म्हणजे याबाबत अयोग्य असं हे कृत्य झालं असं आम्हाला वाटतं. म्हणून या ठिकाणी पुढच्या काळात तरी किमान आयुक्तांनी स्वतः जर बैठकीला उपस्थित राहिले तर त्या ठिकाणी असलेल्या सूचना त्या ठिकाणी द्यावयाच्या जे काही आदेश असतात ते आयुक्तांना तत्काळ त्या ठिकाणी देता येऊ शकतात अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. किमान पुढच्या काळामध्ये तरी आयुक्त महोदय या सगळ्या बैठकींना उपस्थित राहून वेळेच्या आत या पुतळ्याचं सगळं काम आणि या पुतळ्याचं जे काही उर्वरित काम बाकी आहे ते वेळेच्या आत सगळं करतील अशी आमच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आणि समस्त शिवप्रेमींच्या वतीने ती मागणी आहे आणि ते वेळेच्या आत होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. पैठण तालुक्यातील थेरगाव या गावातील पाचोड परिसरातील धक्कादायक घटना घडली असून मोबाईलला नेटवर्क नसल्याने घराबाहेर आलेल्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतवस्तीवर राहणाऱ्या एका अल्पवयीन युवतीवर दोन तरुणांनी मध्यरात्रीच्या सुमारास बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पैठण तालुक्यातील थेरगाव या गावातील पाचोड परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पाचोड पोलिसात दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत बंदला प्रतिसाद देत क्रांती चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. जो भारताची अर्थव्यवस्था हे शेतकऱ्याच्या GDP म्हणजे शेतकऱ्याच्या भावावर डिपेंड आहे. मला एकच सांगायचं आहे सरकारला, गव्हर्नमेंटला, आता हा जो पेन आहे माझा, हा जो चष्मा आहे हा 100 रुपयाचा चष्मा आहे, हे शर्ट आहे 500 रुपयाचा शर्ट आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक प्रोडक्टचा भाव ठरवला जातो त्याप्रमाणे शेतकऱ्याच्या भावाला का भाव ठरवत नाही? त्याची MSP जे आहे, जो त्यांचा जो भाव आहे, समजा गहू असो काही असो, त्यांना परफेक्ट भाव द्यावा हेच जेवढी सरकारला आमची गुजार आहे एवढीच आमची मागणी आहे. आणि आम्हा सरकारला असं सांगू इच्छितो, मोदी सरकारला, जोपर्यंत शेतकऱ्याच्या मानव तुम्ही मान्य करत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालत राहणार आहे. जय भीम. हिंदी में ये करना है ना, केंद्र में जब से संघ प्रणीत भाजपा की सरकार आई है तब से इस देश में बहुजन समाज को उनके न्याय हक का अधिकार से दूर रखने की, सत्ता से दूर रखने के लिए वो अलग अलग हथकंडे अपना रहे हैं. नोटबंदी हो, GST हो, या फिर कोरोना के नाम पर संसद चलाकर अध्यादेश के नाम पर अलग अलग कायदे इन्होंने पारित कर दिए हैं बिना किसी चर्चा के. उसी श्रृंखला में अभी कुछ दिनों पहले बहुमत का दुरुपयोग करके
शेतकरी किसान विरोधी कायदे अध्यादेश के जरिए लागू किए गए हैं, जिसमें किसी भी किसान संगठन से उस डिस्कशन नहीं किया गया, ना ही किसी किसान संगठन की तरफ से उस तरह की कोई डिमांड थी। उसी का विरोध करने के लिए दिल्ली में देश भर से किसान भाई जमा हुए हैं और उन्होंने एक निर्धार किया है कि जब तक ये जो किसान विरोधी कायदे हैं इसको रद्द नहीं किया जाता, उनका वो आंदोलन चलता रहेगा और देश भर के लोगों का समर्थन लेने के लिए आज जो भारत बंद का आह्वान किया गया है, उस आह्वान को प्रतिसाद देते हुए भीमा कोरेगांव शौर्य दिन प्रेरणा अभियान, ये जो लोकशाहीवादी अंबेडकरवादी विविध संगठनाओं का अलायंस है, इसके जरिए हम लोग आज यहाँ क्रांति चौक में उन किसान भाइयों के समर्थन में ये धरने आंदोलन कर रहे हैं। इस आंदोलन के जरिए हम यहाँ की संघ प्रणीत भाजपा सरकार को एक इशारा देना चाहते हैं कि वक्त रहते ये जो बहुजन विरोधी लोकशाही विरोधी एक्टिविटीज़ वो कर रहे हैं इसको उन्होंने रोक देना चाहिए। अगर वो ऐसा नहीं करते हैं और इसके चलते आंदोलन करने वाले लोग अगर आक्रामक होते हैं और उसके बाद जो भी यहाँ पर लॉ एंड ऑर्डर का मसला खड़ा होगा उसके लिए संगठन या ये किसान ये यहाँ के कार्यकर्ता नहीं तो संघ प्रणीत भाजपा सरकार का ये जो लोकशाही विरोधी जनता के विरोधी किसानों के विरोधी जो धोरण है ये उसके लिए जवाबदार रहेगा। इस धरने आंदोलन के जरिए हम लोग ये इशारा देते हैं। मेरा नाम रवि गायकवाड़ है, मैं पीपल्स वॉइस नाम की संगठन का कार्यकर्ता हूँ और भीमा कोरेगांव शौर्य दिन प्रेरणा अभियान ये जो अलायंस है इसका मैं राज्य समन्वय समिति सदस्य हूँ। जय भीम। भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो जगाच्या पाठीवर, आणि याच कृषी प्रधान देशामध्ये जो त्यांचा अर्थकारणाचा मूळ पाया आहे, गाभा आहे, शेतकरी वर्ग, त्यांनाच तुम्ही इतका तकलीफ देतात, त्यांचे त्यांच्या अगेन्स्टमध्ये कायदे देतात, हे या राज्य सरकारला शोभनीय नाही आहे। केंद्र शासनाची महत्वाकांक्षी असलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसह शहरातील लाभार्थ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचविण्याची सूचना अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिल्या आहेत। केंद्र शासनाची महत्वाकांक्षी असलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसह शहरातील लाभार्थ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचविण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या जिल्हास्तरीय सुकाणू सनियंत्रित समितीची बैठक गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके, माता आणि बाल संगोपन अधिकारी डॉ. विजय बाग, छावणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रांत गोरे मोरे आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। लढेंगे या जितेंगे असे नारे देत आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास क्रांती चौक येथे भारत बंदच्या लढ्याला साथ देत बंड पुकारण्यात आला आहे। शेतकरी विरोधी कायदा विरोधात औरंगाबाद येथील क्रांती चौक परिसरामध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलन, भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान, रिपब्लिकन स्टुडंट फोरम अशा विविध संघटनांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। आता घेऊयात छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, बघत राहा मराठा तेज, आवाज मराठी म्हणाचा। आपल्या ऐतिहासिक नगरीतील फर्निचर विश्वातील अग्रगण्य तसेच विश्वसनीय भव्य दालन म्हणजे हिवाळे पाटील यांचे ज्योती एंटरप्राइजेस, वुडन स्टील तसेच इम्पोर्टेड व नाविन्यपूर्ण डिझाईन सह सर्व प्रकारच्या घरगुती वापराचे फर्निचर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे ज्योती एंटरप्राइजेस। आता तर दिवाळी आणि लग्नसराई निमित्त नवीन स्टॉक हिवाळे पाटील यांच्या ज्योती एंटरप्राइजेस मध्ये स्टील व वुडनचे दर्जेदार सोफा सेट, डायनिंग टेबल, स्टील कपाट, स्टडी टेबल, लाकडी देवधर आणि इतर सर्व प्रकारचं घरगुती वापराचं फर्निचर तसेच नाविन्यपूर्ण हायड्रोलिक बेड देखील उपलब्ध, तेही वाजवी दरात आमच्याकडे बजाज फायनान्स व सर्व क्रेडिट कार्डवर खरेदीची सोय। तर चला ज्योती एंटरप्राइजेस मध्ये खरेदी करू दीपावली आणि लग्नसराईचा आनंद द्विगुणित करण्यासाठी।
पत्ता ज्योती एंटरप्राइजेस रिलायन्स मॉल चेतक घोडा रोड वर बँक ऑफ इंडियाच्या खाली उल्का नगरी औरंगाबाद। संपर्क 9527282168। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथील सांगी चौकात केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कायद्याची अंमलबजावणी न करण्यासाठी लासू स्टेशन येथील महाविकास आघाडी आणि छत्रपती युवा सेनातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील सावंगी चौकात केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कायद्याची अंमलबजावणी न करण्यासाठी लासूर स्टेशन येथील महाविकास आघाडी व छत्रपती युवा सेनातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी लासूर स्टेशन येथील महाविकास आघाडीचे बबलू पाटील पौळ, छत्रपती युवा सेनेचे मराठवाडा अध्यक्ष कृष्णा पाटील पराड, संदीप आव्हाड आणि रिचर्ड बत्तीचे विशाल साबळे आदी उपस्थित होते। आगमनच्या अनुषंगाने लासूर स्टेशन बंदसाठी उपस्थित असलेले सर्व शेतकरी संघटना, महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सह इतर सर्व या बंदमध्ये सहभागी असलेले सर्वच मनसे तसेच सर्वच घटक पक्ष शेतकरी संघटना याच्या या बंदसाठी उपस्थित राहिले, त्यांचं मी सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो। तसेच या आंदोलनासाठी पोलीस प्रशासन यांनी जे सहकार्य केलं त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो। आणि आजच्या या आंदोलनातील आमच्या भावना प्रशासनाने वरती सरकारला कळवावे ही विनंती करतो। धन्यवाद। दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि 8 डिसेंबर रोजी पुकारलेल्या बंदला फुलंब्रीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे। दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि 8 डिसेंबर रोजी पुकारलेल्या बंदला फुलंब्रीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चंद्रकांत जाधव, काँग्रेसचे युवा नेते वरुण पाथरीकर, शहराध्यक्ष मुद्दसर पटेल, भारत भूमे अजहर पटेल आणि शैलेश बोरसे आदीसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती होती। पैठण तालुक्यातील आडूळ येथे भारत बंदला मोठा प्रतिसाद मिळाला असून शेतकरी व्यापाऱ्यांनी आठवडी बाजार बंद ठेवून कृषी कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। आज आपल्या आडूळ या ठिकाणी केंद्र सरकारने जो शेतकरी विरोधी कायदा अंमलात आणलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आपल्या आडूळ या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांनी सामूहिकरित्या शेतकरी असतील व्यापारी असतील सर्वांनी या कायद्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आज आडूळ येथे बंद पुकारण्यात आलेला आहे। आणि त्यासाठी सर्वांनी व्यापारी असतील शेतकरी असतील सर्वांचं या ठिकाणी सहकार्य लाभत आहे। त्याबद्दल मी व्यापारी वर्गाचा असेल शेतकरी वर्गाचा असेल आणखीन समाजातले सर्व काही घटक या शेतकरी बंदमध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि हा बंद असा शांततेत पार पडावा यासाठी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की या बंदला कुठे गालबोट लागू नये, शांततेत हा बंद करण्यात यावा, पुकारण्यात यावा आणि सर्वांनी सहकार्य करावं अशी आशा बाळगतो आणि थांबतो। राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम चांगल्या रीत्या राबवा अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अनंत गव्हाणे यांनी दिल्या आहेत। राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात परिणामकारकरित्या राबवाव्यात। सर्व शैक्षणिक संस्थांनी 100 यार्डच्या परिघात तंबाखू आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन विक्रीस प्रतिबंध असल्याचे फलक लावावेत। तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास आणि थुंकण्यास प्रतिबंधासाठी कार्यालयात उल्लंघन करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि इतरांवर दंडात्मक कारवाई करावी अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अनंत गव्हाणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली।
औरंगाबाद येथील दिल्ली गेटजवळ सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या मार्फत हल्लाबोल आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आंदोलक रस्त्यावरती बसले होते, त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची पुकार देण्यात आली होती आणि याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील दिल्ली गेटजवळ सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करत असताना आंदोलक रोडवर बसले होते, त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. सरकार खुद दलाली कर रही है कारपोरेट की, इसका विरोध नहीं है, बंद है हमारा. आज जिस तरह से ये दमन हो रहा है, हमारा ये लोकतांत्रिक अधिकार है कि हम लोग अपनी आवाज लोगों तक पहुंचाए, सरकार तक पहुंचाए. और पुलिस प्रशासन इस तरह से दमन करके हमारी आवाज को दबा नहीं सकती, ये हमारी चेतावनी है. देखिए, हम AICCTU मतलब एक्टू संगठन का, मैं जनरल सेक्रेटरी हूँ, राष्ट्रीय काउंसिल का सदस्य हूँ. हमारी भूमिका यह है, जो शेतकारी आंदोलन कर रहे दिल में, उनको हमारा प्रतिम्बा है, सक्रिय प्रतिम्बा, प्रैक्टिकल प्रतिम्बा. और हम आज यहाँ पर रास्ता रोको आंदोलन किए, हमारी मांग ये है शेतकारी का जो माल का भाव है उसका दाम एक ठराविक कीमत मिनिमम. आता वेळ झाली आहे या बातमीपत्रात इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, बघत राहा मराठा देश, आवाज मराठी मनाचा. गेल्या 19 वर्षांपासून आपल्या शहरवासियांचे आवडते असलेले त्रिमूर्ती चौक जवाहर कॉलनी येथील जिभेबरोबरच पोटाची देखील काळजी घेणारे काळे बंधू यांचे हॉटेल साई पंचवटी पावभाजी सेंटर आता घेऊन आले आहेत प्रशस्त सुंदर आसन व्यवस्थेने नटलेले हॉटेल साई पंचवटी प्युअर व्हेज रेस्टॉरंट. पंचवटी पावभाजी सेंटरच्या अगदी समोर काळे बंधू आणि पंकज राठोड बंधू यांच्या संकल्पनेतून साकारलेले हॉटेल साई पंचवटी प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये पोट भरेल अशी उत्कृष्ट थाळी बरोबरच विविध शाकाहारी व्यंजनांची सोय, गुणवत्तेबरोबर कुठलीही तडजोड न करणारी परंपरा, आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत वाढदिवस तसेच विविध कार्यक्रम करण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल साई पंचवटी प्युअर व्हेज रेस्टॉरंट. तर मग चला काळे बंधू आणि पंकज राठोड बंधू यांच्या हॉटेल साई पंचवटी प्युअर व्हेज रेस्टॉरंट मध्ये शाकाहारी व्यंजनांचा आस्वाद घेऊया. आमचा पत्ता हॉटेल साई पंचवटी प्युअर